हेलो स्टूडेंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास अल्जेब्रा चॅप्टर नंबर सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यामधलं प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहा, पहिलं क्वेश्चन काय आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन फक्त लिहायचे आहेत. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं लिहायचे आहेत. तर पहा, आता जनरल फॉर्म काय असते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे. याच फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन दोन लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये जर बघितला तर हे ए बी आणि सी हे काय आहेत, हे आर रियल नंबर असतात. हे काय असतात, रियल नंबर असतात. हे रियल नंबर असतात ए बी सी. आणि हे जे एक्स आहे हे पण एक्स आहे. ते एक्स काय असते, आपलं व्हेरिएबल असते. एक्स काय असते, व्हेरिएबल असते. तुम्हाला माहीत आहे ए पासून जडपर्यंत जे पण असतात ते सर्व व्हेरिएबल असतात. याच्यामध्ये एक्स हे काय आहेत, व्हेरिएबल आहेत. ए बी सी काय आहे, रियल नंबर आहे. रियल नंबर कोणतेही असू शकतात, ते मायनसमध्ये राहू शकतात, प्लसमध्ये राहू शकतात, 1, 2 पर्यंत कोणतं पण नंबर असू शकते, ते फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकते. मग हे फॉर्म आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म. त्या पद्धतीचे तुम्हाला दोन इक्वेशन लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये. आता पहा, मी एकदम सहजरित्या तुम्हाला लिहून दाखवणार. पहा, इथं जनरल फॉर्म काय आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत. आता ए बी सी रियल नंबर आहेत, म्हणजे कोणताही नंबर घेऊ शकता तुम्ही. समजा मी घेतलो 5x² प्लस 8x प्लस 10 इक्वल टू 0 हे संपलन. हे झालं आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचं पावर पहा, याचं पावर जर 2 असेल, हायेस्ट पावर जर 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. म्हणून जनरल फॉर्ममध्ये सुद्धा त्याचं हायेस्ट पावर किती आहे, 2 आहे. हे झालं आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहिलो. त्याच्यानंतर दुसरं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून टाकूया. इथं लिहिणार मी दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही व्हेरिएबल चेंज केलं तरी चालते, वाय व्हेरिएबल घेतलं तरी चालते. मी एक्स व्हेरिएबल घेऊनच लिहून दाखवणार. पहा, हे 10x² प्लस 5x प्लस 9 इक्वल टू 0 हे झालं दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहे. जनरल फॉर्म तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. त्याच्यानंतर दुसरं क्वेश्चन काय आहे, पहा, मी इथंच लिहून ठेवलं आहे. डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला डिसाईड करायचे आहेत की ते खालचे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत का नाहीत. ते आता मी तुम्हाला एका कागदावर लिहिलेले आहेत ते प्रश्न सर्व लिहून तुम्हाला सांगणार. हे आता दुसरा प्रश्न चालू आहे आपला. आपल्याला डिसाईड करायचं आहे की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते, त्याचं पावर जे आहे, पावर म्हणजे त्याचा वर्ग, इंडेक्स जे आहे त्याचं, हायेस्ट किती पाहिजे, 2 पाहिजे. तर पहा, पहिलं क्वेश्चन काय दिलं तुम्हाला डिसाईड करण्यासाठी, याच्यामध्ये पहा, हे फर्स्ट क्वेश्चन आहे x² प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0 हे काय आहे, आपलं फर्स्ट क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये पहा, याचं हायेस्ट पॉवर तुम्हाला बघायचं आहे. हायेस्ट पॉवर किती आहे, एक्सचं 2 आहे. आणि इथं 1 आहे. याचं पॉवर तर फक्त व्हेरिएबलचा पॉवर बघायचं असतं. इथं एक व्हेरिएबल एक्स आहे, इथं पण एक्स व्हेरिएबल आहे. याचं पॉवर काय नाही, म्हणजे 1 आहे. याचं पॉवर 2 आहे, म्हणजे हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तुम्ही डायरेक्ट दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून लिहिलं तरी चालते. तुम्ही डायरेक्ट दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून लिहिलं तरी चालते. क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आन्सर लिहिलं तरी चालते. हे एक मार्कालाच प्रश्न विचारला जातो तुम्हाला. तुम्हाला काय याचं सॉल्व करायचं नसते, पण याला जर व्यवस्थित जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला लिहायचं असते इन दिस इक्वेशन. पहा, मी इथं लिहून देणार तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये. इन दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर इज 2. किती आहे, हायेस्ट पॉवर इज 2 आहे. अँड एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल. पहा, हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. आणि एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल आहे. देअर फोर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही असं परत सुद्धा लिहू शकता, किंवा तुम्हाला फक्त ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही तेवढंच विचारलं. तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा असंही सांगू शकता त्याला एक्सप्लेनेशनमध्ये, इन दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर इज 2, एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल. एवढं लिहिलं तरी चालते. आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्ही दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन असंही लिहू शकता. आता पहा, याच्यामध्ये ओनली फक्त व्हेरिएबल एक्सच आहे आणि पॉवरसुद्धा 2 आहे, म्हणून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. याच्यानंतर काय पाहूया, दुसरा प्रश्न तुम्हाला फक्त ओळखायचं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते. तर आता पहा, दुसरा प्रश्न काय दिलं याच्यामध्ये, हे वाय स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. आता हे
क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. जर असं वेगळ्या पद्धतीने दिलं असेल तुम्हाला याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं सुरुवातीला. आता हे जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला जनरल फॉर्म मी आताच लिहून दिलं होतो. काय होतं आपलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो हे जनरल फॉर्म आहे. मग या फॉर्ममध्ये याला बनवायचं आहे. इथं आपण जनरल फॉर्ममध्ये एक्स व्हेरिएबल घेतलेलो आहोत, त्याच्यामध्ये वाय व्हेरिएबल आहेत, काही फरक पडत नाही. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता, पण एकच व्हेरिएबल घ्यायचं. इथं एक्सच व्हेरिएबल आहे, इथं वायच व्हेरिएबल आहे. तर त्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करूया. इथं पहा, इथं फक्त एक्स स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर आहे, म्हणजेच ही फर्स्ट टर्म आहे एक्स स्क्वेअरची. म्हणजे हे सुरुवातीला आहे, त्या सुरुवातीला जसंच्या तसं ठेवू. त्याच्यानंतर बघा बी एक्स आहे, म्हणजेच बी बीच्या जागी इथं किती आहे, फाईव्ह आहे. एक्स म्हणजे एक्सच्या जागी इथं वाय आहे, म्हणजे ते एक्स स्क्वेअरच्या जवळ आहे. तर क्वेश्चनमध्ये आपल्या इक्वल टूच्या पलीकडे देईल, तर याला इक्वल टूच्या अलीकडे आणून घेऊया आपण त्या फॉर्ममध्ये करण्यासाठी. हे प्लसचं फाय वाय इकडे येऊन काय होणार, मायनस फाईव्ह आहे, फाईव्ह आहे होणार. आणि ते जे सी आहे, कॉन्स्टंट नंबर आहे सी, मायनस टेन, इकडे येऊन काय होणार, प्लस टेन होणार. म्हणजेच प्लस टेन होणार इक्वल टू काय, झिरो. पहा हे काय झालं, आपलं जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. मग आता तुम्हाला इथं हायेस्ट पॉवर बघायचं आहे, त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर टू आहे. मग दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता. इन दिस इक्वेशन एक्स इज अ किंवा वाय इज अ ओनली वन व्हेरिएबल असं लिहू शकता. वाय इज अ ओनली वन व्हेरिएबल, ओनली वन व्हेरिएबल. वाय इज अ ओनली वन व्हेरिएबल, ओनली वन व्हेरिएबल. अँड हायेस्ट पॉवर इज टू. देअरफोर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही ह्या पद्धतीने आन्सर लिहू शकता. फक्त तुम्हाला पॉवर बघायचं आहे आणि ओनली वन एक व्हेरिएबल आहे का ते बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्नसुद्धा ह्याच फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचा आहे आणि ह्याच पद्धतीनं तुम्हाला लिहायचा आहे. तिसरा प्रश्न पहा काय दिलं याच्यामध्ये. तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, थोडं वेगळ्या पद्धतीत दिलेला आहे. वाय स्क्वेअर प्लस वन बाय वाय इक्वल टू टू या फॉर्ममध्ये तुम्हाला तिसरा क्वेश्चन दिलेला आहे. तर आता ह्याला सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, याला तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. आता जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं म्हणजे काय, ह्या फॉर्ममध्ये बनवायचं आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये पहा, डिनोमिनेटरमध्ये वाय आहे, ह्या वायला आपल्याला काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. वायला कॅन्सल करण्यासाठी काय करायचं, ह्या इक्वेशनला वायनं मल्टिप्लाय करायचं असते. वायनं जर ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ते वाय कॅन्सल होते. तर आपण काय करूया, मल्टिप्लाय बाय वायनं आपण काय करूया. तर आता पहा याच्यामध्ये, इथं काय सगळ्याच टर्म्सला वायनं मल्टिप्लाय करायचं असतं. पहा, वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू वन बाय वाय इक्वल टू वाय इंटू टू. पहा सगळ्या टर्मनं काय केलं, आपण वायनं मल्टिप्लाय केलेलं आहे. तर आता पहा इथं वाय इंटू वाय स्क्वेअर काय होते, वाय क्यूब होऊन जाते. वाय इंटू वाय स्क्वेअर काय होते, वाय क्यूब होते. हे प्लसला प्लस, हे वाय कॅन्सल होते, इथं वन उडते. इक्वल टू वाय इंटू टू का होणार, टू वाय होणार. ह्या पद्धतीने तुमचं इक्वेशन बनलेलं आहे. तर आता याच्यामध्ये पहा, डायरेक्ट इथं तुम्हाला वायचं पॉवर किती दिसून आलं, हायेस्ट पॉवर किती आहे, थ्री आहे. हायेस्ट पॉवर थ्री आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग आपण तुम्ही असं लिहू शकता, इन दिस इक्वेशन असं डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. इन दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर इज थ्री. देअरफोर दिस इज नॉट क्वाड्रॅटिक. आता फोर नंबरचं क्वेश्चन काय आहे पहा. फोर नंबरचं दिलं तुम्हाला, चार नंबरचं. एक्स प्लस वन बाय एक्स इक्वल टू मायनस टू ह्या पद्धतीनं आहे. तर आता तुम्हाला सुरुवातीला याच्यामध्ये तुम्हाला ह्या एक्सला काय करायचं आहे, तुम्हाला कॅन्सल करायचं आहे. डिनोमिनेटर हे कॅन्सल करायचं आहे तुम्हाला, जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असते. आपलं जनरल फॉर्म काय, आपलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये सुरुवातीला कन्वर्ट करायचं आहे. तर आता याच्यामध्ये पहा, हे डिनोमिनेटरमध्ये एक्स आहे, तर याला कॅन्सल करण्यासाठी या टोटल इक्वेशनला एक्सनं काय करावं लागेल, आपलं मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपण काय करूया, मल्टिप्लाय बाय एक्सनं मल्टिप्लाय करूया. तर आता पहा, प्रत्येक टर्मला एक्सनं मल्टिप्लाय करायचं असते. पहा, हे एक्स इंटू एक्स पहिले ह्या एक्सला इंटू करून घेऊया आपण. नंतर प्लस एक्स इंटू वन बाय एक्स इक्वल टू एक्स इंटू मायनस टू. आता आपण सगळ्या टर्मला काय केलं, एक्सनं मल्टिप्लाय केलं. एक्स इंटू एक्स काय होणार, हे एक्स स्क्वेअर होणार. प्लस एक्स एक्स काय होतं, हे कॅन्सल होतात, वन उडते. हे एक्स इंटू काय, इथं मायनस टू आहे, इथं मायनस टू लिहूया. हे काय होते, मायनस टू एक्स होते.
मग आता पहा याला अजून थोडं आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. हे जे 2x आहे इकडं इकडे आणूया आपण, ते मायनसचं 2x इकडे येऊन प्लस 2x होते. हे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0. आता पहा आपलं हे जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये पहा याचं पॉवर किती आहे, पहा पॉवर किती आहे 2 आहे, हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. तर आपण असं म्हणू शकता इन दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर इज 2. पहा हायेस्ट पॉवर जर 2 असेल तर हे काय असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. अँड ओनली वन व्हेरिएबल कोणता आहे, अँड एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल. हे काय आहे, एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल आहे, हायेस्ट पॉवर हे 2 आहे. देअरफोर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या पद्धतीने मी आन्सर लिहू शकता. याच्यानंतर पहा पाचवा प्रश्न बघूया आपण. पाचवा क्वेश्चन काय आहे पहा मी लिहून दाखवतो तुम्हाला. समजलं असेल तुम्हाला, जर डिनोमिनेटरमध्ये एक्स असेल तर एक्सनं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, त्याला कॅन्सल करून जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. जर पॉवर हायेस्ट 2 असेल तर काय म्हणायचं, त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणायचं. इन दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर इज 2 अँड एक्स इज अ ओनली वन व्हेरिएबल, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न काय आहे ते पहा. याच्यामध्ये 5 नंबरचं क्वेश्चन काय दिलं आहे पहा, थोडं महत्त्वाचं आहे, अवघड वाढतं जास्त. हे m प्लस 2 एका ब्रॅकेटमध्ये आहे, m प्लस 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे, m मायनस 5 इक्वल टू 0. ह्या पद्धतीनं हे पाचवा प्रश्न दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, सुरुवातीला जनरल फॉर्म करते वेळेस याच्यामध्ये काय दिसू लागलं तुम्हाला, दोन ब्रॅकेट दिसू लागलं. जेव्हा भी दोन ब्रॅकेट असतात तेव्हा त्या दोन ब्रॅकेटचं काय करायचं असते, इंटू करायचं असते, मल्टिप्लिकेशन करायचं असते. तर आपण ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करूया. सुरुवातीला आपण यमनं ह्या ब्रॅकेटला इंटू करूया. मग आता मी फक्त लिहिणार इथं यम इंटू यम मायनस 5. पहा फक्त यमनं ह्या ब्रॅकेटला मी इथं मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये लिहिलेलं आहे. आता हे प्लस 2 इथं लिहूया, प्लस 2 यम मायनस 5 इक्वल टू 0. पहा आपण आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. यम इंटू यम का होते, यम स्क्वेअर होते. यम इंटू 5 का होते, 5 यम होते. प्लस मायनस मायनस होते, मग इथं का होते 5 यम होते. त्याच्यानंतर आता प्लस 2 नं प्लस प्लस का होते, प्लस होते. यम इंटू 2 का होते, 2 यम होते. हे प्लस मायनस मायनस होते, मग त्याच्यानंतर 2 इंटू 5 किती होते, 10 होते, इक्वल टू 0. मग आता पहा इथं दोन लाईक टर्म आहेत, मायनस 5m प्लस 5m का होते, सबट्रॅक्शन होते. 5mमधून जर 2m गेले तर 3m उरतात. म्हणजेच पहा यम स्क्वेअर मायनस 3m मायनस 10 इक्वल टू 0. पहा इथं मायनस 3 कसं आलं, कारण इथं जे 5m आहे, मोठं नंबर आहे 5m ह्या 3mपेक्षा, आणि मोठ्या नंबरचं चिन्ह मायनस असल्यामुळे उत्तराला मायनस येते. हे मायनस 10ला मायनस 10 जसच्या तसं हे आपलं जनरल फॉर्ममध्ये सुद्धा बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. इथं यम इज अ ओनली वन व्हेरिएबल लिहायचं, इथं एक्स होतं पहिल्याच्या क्वेश्चनमध्ये, यम इज अ ओनली वन व्हेरिएबल, देअरफोर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या पद्धतीने तुम्ही त्याला ओळखू शकता. त्याच्यानंतर आपण 6वा प्रश्न बघूया लगेच. 6वा प्रश्न खूप सोपा आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाही, एकदम सोपा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवातीला जर त्याचं पॉवर जर 3 दिसत असेल, 3 दिसत असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ते पहा 3m स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस 2 इक्वल टू 3m क्यूब. आता याच्यामध्ये पहा चांगलं ऑब्झर्वेशन करा, इथलं जे 3m क्यूब आहे म्हणजे पॉवर 3 आहे, पॉवर 3 ऑलरेडी इथं दिलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तुम्ही असं लिहायचं, इन दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर इज 3 लिहायचं. हायेस्ट पॉवर किती आहे, 3 आहे. अँड m इज अ ओनली वन व्हेरिएबल आहे, पण हायेस्ट पॉवर 3 आहे, म्हणून दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय लिहायचं तुम्हाला, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर आपण याच्यातला तिसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न झालेला आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यानंतर तिसरा प्रश्न